नमस्कार, टीव्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी. बीडमधील जाळपोळ प्रकरणात एसआयटी स्थापन का केली नाही? एसआयटी स्थापन न करण्यामागे सरकारचा हेतू काय? जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा सवाल केला. तर बीडमधील जाळपोळ प्रकरणात 2 दिवसात एसआयटी स्थापन होईल. जयंत पाटलांच्या मागणीनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली. पालकमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली, अजून का एसआयटी स्थापन नाही केली? तुमचा इंटरेस्ट काय मला काय कळत नाही. पालकमंत्र्यांनी ज्यावेळी घोषणा केली आणि मागणी केली, दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेब एसआयटी स्थापन करायला पाहिजे होती. ती स्थापन न करण्याचं कारण काय? लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती. आपण त्यासाठी म्हणतो की लॉ ऑर्डरची परिस्थिती बीडमधल्या उदाहरणामुळं आपली अधिक खाली गेली आहे असं दिसतं. म्हणून एसआयटी स्थापन कधी करणार? याच्यामध्ये अधिकची कारवाई व्हायला पाहिजे होती आणि म्हणून मी सन्माननीय पालकमंत्र्यांशी चर्चा केली होती एसआयटीच्या संदर्भात. पण माझी पोलीस प्रमुखांशी ज्यावेळेस चर्चा आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एका लेवलला आपली इन्क्वायरी पोहोचली आहे, त्याच्यामध्ये पुन्हा आपण नवीन अधिकारी त्या ठिकाणी आणणं म्हणजे ती इन्क्वायरी कदाचित थोडी डिरेल होईल. पण माझी हरकत नाही आहे. जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात 2 दिवसामध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू आणि एसआयटीला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ.